सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं व्यासपीठ इन्वज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा नमस्कार मी हर्षल वदाने पाटील सकाळ माध्यम समूहाचा तरुणाचा हक्काच व्यासपीठ राजकीय वार्तांगण करणारा सरकारनामा आणि सकाळ एकूणच जर पाहायला गेलं तर आपण संपूर्ण महाराष्ट्र दौरा केलेला आहे अहमदनगरमध्ये एकूणच जी काय राजकीय परिस्थिती असेल नाशिक असेल धुळे नंदुरबार जळगाव विदर्भ असेल मराठवाडा असेल या ठिकाणी गेल्यानंतर आता थेट आलो आहे रायगडमध्ये आणि रायगडमध्ये सगळ्यात जोरदार चर्चा आहे ती म्हणजे पनवेल एकशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाची नक्कीच एकूणच खरं तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर प्रशांत ठाकूर विद्या आमदार देखील आहेत आणि पुन्हा एकदा आपलं नशीब एक संधी त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी मिळते पण एकूणच जर पाहायला गेलं तर प्रशांत ठाकूर म्हटल्यानंतर रामशेठ ठाकूर हे व्यक्तिमत्व नक्कीच सर्वांच्या समोर येईल कारण की शेतकरी कामगार पक्षापासून सुरू झालेली त्यांची जर राजकीय जी काही सुरुवात होती ती आजपर्यंत जर पाहायला गेलं तर त्यांनी संपूर्ण पनवेल महानगरपालिका देखील काबीज केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं मातबर असलेला शेतकरी कामगार पक्ष याला देखील कुठेतरी धूल चालली असंच म्हणावं लागणार आहे एक शेतकरी कामगार पक्षाच्या जे कार्यकर्ते ते आज जर पाहायला गेलं तर एक वेगळं व्यक्तिमत्व तर जनतेसमोर येतं आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणचा प्रगती असेल विकास असेल एक वेगळं स्ट्रक्चर त्यांनी पणवेलचं अगदी ब बदलवलेलं आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्याकडे एक वेगळ्या रूपाकरता ते चर्चेत येत आहे आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच आपलं सुद्धा मी आभारी आहे तर एकूणच चर्चेला आपण सुरुवात करूया रामशेठ एकूण जर पाहायला गेलं तर तुमची वाटचाल सुरू झाली ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून खासदार झालात आणि एक वेगळा इतिहास करत त्या वेळेस तुम्ही घडवलेला आहे की तुम्ही तुमच्यामुळे चक्क सरकार पडलं होतं मला वाटतं भाजपनं ही बाब नक्कीच प्रकर्षणं घेतली असेल आणि कदाचित म्हणूनच तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहात हे त्यांना नक्कीच कळलं असेल त्यानंतर खरं तर भाजप प्रवेश झालेला आहे पण आज जर पाहायला गेलं तर पनवेलमधलं तुम्ही इतर पक्षाचा सुपडा साफ केला आहे काय म्हणणं आहे तुमचं एक गोष्ट अशी आहे सुपडा साफ करणं वगैरे आमचं काय उद्दिष्ट नाही आहे आमचं काम आम्ही करत राहतो आणि त्यात जर बाकीचे लोक म्हणजे असे जरा कात्र झाले तर तो, तो त्यांचं काय आमचं काम करणं आमचं काम होतं ते आम्ही कर्तव्य केलं आणि आज तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती नक्कीच चांगली आहे की बाकीच्यांच्या फार वरच्या पायरीवर आहोत बोलता बोलता प्रस्तावने तुम्ही सांगितलं की प्रशांत ठाकूर नशीब आजमावायला या सुद्धा उभे आहेत म्हणून ॲक्च्युली तर काय प्रश्नच नाही त्यांचं इथलं जे आहे हे स्थान शंभर टक्के पक्कं आहे आणि म्हणून हॅट्रिक करण्याकरता ते आता उभे राहिलेत आणि मला खात्री आहे की शेतकरी कामगार पक्ष प्रिक्षा, पक्ष असो किंवा इतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे मित्रपक्ष असोत आघाडीचे तर या सर्वांना अगदी सर्वांवरती चांगली मजबूत मात करून आमचे आमदार प्रशांत ठाकूर यावेळेला तिसऱ्यांदा आमदार होणार हॅट्रिक करणार आहेत क्या वाद क्या वाद या हा आत्मविश्वास करत, करत, जर करत खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नसतो आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर विकासाचं कामंही बोलत असतात आणि ते आपण पाहतोच आहे पण रामशेठजी एकूणच जर पाहायला गेलं तर तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार आहे ती चर्चा तर आहेच पण त्या अनुषंगाने आणखीन एक महत्त्वाच्या चर्चेला जोर धरला जातो आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वात मताधिक्य येईल अशी कुठेतरी जोरदार चर्चा आहे का कसं पाहताय तुम्ही कारण की मातब्बर खरं तर तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने तुमच्या कामांच्या त्या सगळ्या आढाव्यानुसार जो काही कामं केलेली आहेत पनवेल शहरात असेल ग्रामीणमध्ये असेल कसं पाहता तुम्ही कोणच एक गोष्ट नक्कीच आहे तुम्ही जे आता महाराष्ट्रात सर्वात जास्त वगैरे म्हणता सर्वात जास्त पहिला दुसरा नव्हे पण जे जास्त लीड मिळवणारे पाच मतदारसंघ असतील त्यात प्रशांत ठाकूरांचं नंबर नक्कीच असेल दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये जे पाच मतदारसंघामध्ये विविध पक्ष आघाडी मिळवतील त्यात पहिल्या पाचमध्ये आघाडी मिळवण्यामध्ये प्रशांत ठाकूरचा नंबर असेल अशी मला आम्हाला मला आणि आम्हाला खात्री वाटते कारण तशा प्रकारचं काम प्रशांत ठाकूरने केलं आहे तशा प्रकारची आम्हाला हिस्ट्री आता माननीय मोदी साहेबांची मिळाली मान्य फडणवीस साहेबांची मिळाली केंद्र सरकार राज्य सरकार यांचं सर्वांचं काम त्यांनी दिलेली देणगी म्हणजे देणगी म्हणजे इन अर्थान कामांची देणगी कामांच्या दृष्टीनं मिळालं आम्हाला हेल्प ह्या आणि प्रशांत ठाकूरांचं काम हे सर्व केल्या कारणानं म्हणजे आम्हाला त्याच्या बाबतीत नक्कीच खात्री आहे मग अशी उल्लेख करता करता उल्ले मी म्हटलं शेतकरी कामगार पक्षापासून तुम्ही माझा उल्लेख केलात शंभर टक्के मी एक साधा शिक्षक नंतर एक उद्योजक आणि त्याच्यानं अठ्ठ्याण्णवला डायरेक्ट अगदी मी साहेबांच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध केंद्रात मंत्री असले राज्य तीन वेळचे खासदार त्यांना मी डिफीट केलं म्हणजे त्यामुळं माझ्या बा नावाच्या बाबतीत अगदी अंतुलेना पाडणारा म्हणजे जो माणूस आहे त्याचं देश स्थरावरतीच तर महाराष्ट्रात नाव गेलंच पण तिथे गेलं नंतरच्या काळात दुर्दैवानं म्हणजे मला भाजपाच्या विरुद्ध त्यावेळेला मतदान करावं लागलं कारण काय तर त्यावेळेला मी विरोधी पक्षात डावी आघाडीमार्फत निवडून गेलो त्यांची मदत होती शेका पक्ष असल्यानंतर आणि साहजिकच पक्षाचं धोरण त्याप्रमाणे वागावं वा लागलं पण माझं आणि शेका पक्षाचं बऱ्याच वर्षापासून पटत नव्हतं खासदार कोणी उभा राहत नव्हते म्हणून मला उभा वा केला त्याच्यानंतर मी निवडणूक लढवली जिंकलो मग पुन्हा मात्र मला वाटायला लागलं की राष्ट्रीय पक्ष हा पक्षात आपण जाणं गरजेचं आहे शेतकरी कामगार पक्ष जे दिवस भरले आहेत इन द सेन्स की शेका पक्षाच्या मार्फत मतदारसंघाचा जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही त्यांनी माझ्यावर आग्रह केला होता जागतिकरणाच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये शेका पक्षाचं नेतृत्व तुम्ही करावं म्हटलं एक गोष्ट अशी आहे की जी गोष्ट आज जगात चाललेली आहे जी आता आधुनिक यगाच्या दृष्टीनं आवश्यक आहे आपल्यालाही जगाच्या स्पर्धेत उतरायचं आहे दृष्टीनं ते शक्य नाही म्हणून मी तिथून बाजूला राहिलो आणि शेवटी नव्याण्णवची निवडणूक जिंकली नंतर दोन हजार चार सालची मुदत संपायच्या अगोदर एक वर्ष डिक्लेअर केलं की मला आता हे कॉ पक्ष प्रश्न हे दुसऱ्या कुठल्या पक्षात विलीन करावं ते ऐकलं नाही आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो काँग्रेसमध्ये मगाशी तुम्ही सांगितलं बहुजन समाज वगैरे आपण जे म्हणतो तर मी महाराष्ट्राच्या ओबीसी शीलचा चेअरमन होतो ओबीसीचा महाराष्ट्र ओबीसीचा चेअरमन होतो आणि प्रदेश काँग्रेसचा सहखजिनदार खजिनदार होतो म्हणजे ह्या पद्धतीनं मला काँग्रेसमध्ये चांगल्या मानाचं स्थान होतं सर्व होतं परंतु जी कामं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी प्र ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी करायला बोलते उदाहरणार्थ साधं काम टोल नाक्यावरचं होतं त्यांच्यामार्फत प्रशांत ठाकूरांनी अनेक कामं करून घेतली प्रशांत ठाकूरांनी त्यावेळेला जी कामं केली तर त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला काँग्रेस कौंग्रे... काँग्रेसमध्ये गेलो त्याला वेगळ्या प्रथर आप विलासराव देशमुख साहेब हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांचा फोटो अजूनही माझ्या कॅबिनमध्ये आहे आता तोच प्रश्न विचारणार होतो की म्हणजे एकूणच जर पाहायला गेलं तर रामशेठ ठाकूर हे असं व्यक्तीमत्व की ज्या पक्षात दिलं त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिक काम केलेलं आहे सध्या ते भाजपमध्ये वर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सगळ्याच भाजपा मंडळींचा फोटो आहे या ठिकाणी मोदींचा फोटो आहे आणि तिकडे जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी विलासराव देशमुख यांची देखील प्रतिमा त्या ठिकाणी पाहायला मिळते काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री होते त्यांनी पदाचा देखील कार्यकाळ तर पाहिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मला तर प्रश्न असा मनात येतो की म्हणजे रामशेठ ठाकूर यांची मैत्री जी आहे ही किती दृढ आहे आणि यातून तर हे निदर्शनास येत आहे शेठ मला याच प्रश्नाकडे तर यायचं आहे तुम्ही ज्या पक्षात गेलात त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम अगदी प्रामाणिकपणे काम केलं अगदी अगदी बरोबर आहे मला एक गोष्ट आणखीन एक विचार अशी वाटते या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या पक्षाचे मंडळी आहेत नेते आहेत त्यांच्याशी देखील देखील तुमचं जर पाहायला गेलं तर अगदी मैत्रीपूर्ण रिलेशन आहे हे कसं सांभाळता येतं आणि बऱ्याचदा अशा अडचणी येतात की पक्षाची भूमिका पाळावी लागते मग ही मैत्री नेमकी कशी ठेवता तुम्ही आपलं मन शुद्ध असलं आपलं ध्येय नक्की आहे ध्येय आहे सर्वसामान्य माणसासाठी काम करायचं सर्वांना बरोबर घेऊन जायचं अगदी आत्ता तर मला आणखी चांगलं झालं सबका साथ सबका विकास आणि सबका सबका विश्वास म्हणजे अशा अर्थ मोदी साहेब म्हणजे बोलत आहेत मग त्यामुळे त्यांचंही धोरण तेच आहे की आपल्याला राजकारण राजकारणाच्या वेळेला निवडणुकीपुरतं राजकारण इतरच्या वेळेला माझा आता मी खऱ्या अर्थानं पाहायला गेलात तर प्रशांत ठाकूर राजकारणामध्ये पूर्ण आता रमलेले आहेत जिल्ह्याचे भारतीय जनता ते जिल्हाध्यक्ष आहेत इथले पनवेलचे आमदार आहेत सरकारनं त्यांच्यावर शिडकोसारख्या एका मोठ्या महामंडळाची जबाबदारी टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूर ते काम करतात मी शिक्षण आरोग्य समाजकारण आणि सहकार ह्याच्यामध्ये जास्त लक्ष देतो आणि त्याच्यानंतर मग राजकारणामध्ये प्रशांत ठाकूरांना मदत करतो आता माझी राजकारणाची भूमिका पाहाल तर प्रशांत ठाकूरांना मदत करणं मार्गदर्शन करणं इतकी आहे आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये मी चांगलं काम करतो आणि ही दृष्टी माझी ज्यावेळी मी खासदार होतो एकुलता एक खासदार खा तुमच्या शकाचा असताना सर्व बरोबर माझे चांगले संबंध ठेवले होते आणि मला त्यादृष्टीनं मैत्रीनं सर्वजण एकदम जवळ घेतात हे माझं भाग्य आहे की अशी मी मैत्री महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ठेवू शकलो आज ही काँग्रेस राष्ट्रवादीचे बरेचसे नेते मंडळी मी आलो की मी गेलो की ताबडतोब हातात हात धरूनशी आपल्याला आपला माणूस म्हणून जवळ घेतात पक्ष पक्षलेवल मी भाजपचं आहे पण तिथं ते आहे आणि हे जर आपण असं करत गेलो तर नक्कीच आपल्याला सर्वांचं प्रेम मिळतं ह्या पनवेल मतदारसंघातसुद्धा मी आज ब भाजपचा परंतु सगळ्या पक्षाचे मित्र आमच्याबरोबर आहेत आणि ते योग्य वेळी राजकारणाच्या वेळाखावून निवडणुकीत आम्हाला मदत करणार आहेत पण आता उदाहरणार्थ पनवेल आणि उरण हे दोन तालुके आहेत माझा पनवेल मतदारसंघ प्रशांत ठाकूरंचा आहे आणि पनवेल आणि उरण तालुक्यात शिडको जोशी रेल्वे आता जे तर कॉरिडॉर तुमचा पुन्हा आणखीन तुमचं नैना ह्या सगळ्या प्रोजेक्ट जे एन पी टी ह्या सर्व प्रो मेट्रो वगैरे तर ह्या सगळ्या प्रोजेक्टच्या वेळेला यांच्या बाबतीत ज्या अडीअडचणी येतात लोकांना ते सोडवण्याकरता सर्व पक्षीय कमिटी के केली आणि त्या सर्वच पक्षीय कमिटीचा विरोधक सर्व तिथे एकत्र असताना मला त्यांच्या कमिटीचं अध्यक्ष बनवलं याचा अर्थ त्यांना माहिती आहे की रामशेठ ठाकूर गरज पडेल तर सरकारच्या विरुद्ध संघर्ष करत असतो आणि त्या दृष्टीने म्हणून त्यांना मलावलं म्हणजे याचा अर्थ आता विवेक पटेल आजारी पडले मी त्यांना घरी भेटायला गेलो आता अजूनही कधी कधी त्यांचं आमचं फोनवरती बोलणं होतं इतर तर सर्व मला अगदी मला भेटायला येतात ती करतात सर्व गोष्ट ठीक आहे तर अशा पद्धतीनं मैत्री ही गोष्ट वेगळी आहे आणि ती मला हे बऱ्याचशा आपल्या मा मा नेत्यांकडनं ही पाहायला मिळाली आणि त्याच्यादृष्टीनं मला ते त्याचं मला फायदा हा राजकारणसुद्धा होत असतो नाही अगदी आम्ही नगरमध्ये होतो नगरमध्ये रवींद्र फाळके यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी देखील तुमच्या नावाचा उल्लेख झाला मला आता एकूणच पनवेल कर्द मतदारसंघाबद्दल बोलायचं आहे विधानसभेमध्ये प्रशांत ठाकूर या ठिकाणी हॅट्रिक करणार हा तुमच्यात बोलण्यातून खरं विश्वास जाणवलेला आहे पण आता तुम्ही जर पाहायला गेलं तर संपूर्ण पनवेल जे अगदी भाजपमय केलेलं आहे कम्मळ करतं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फुलवलेलं आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिका देखील तुम्ही एकूणच काय वीज केली येणाऱ्या तर विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रालयामध्ये काय सांगाल प्रशांत ठाकूर यांना मंत्रिपद मिळवण्यासाठी नेमके कसे प्रयत्न असतील असं जनतेची करता इच्छा आहे की प्रशांत ठाकूर यांनी थेट मंत्रालयात जावं म्हणजे एक महत्त्वाचं पद त्यांनी भूषवावं कसं पाहता काय सांगाल तुम्ही म्हणताय जनतेची इच्छा आहे शंभर टक्के जनतेची इच्छा म्हणजे पनवेल मतदारसंघाची रायगड जिल्ह्याची फार इच्छा आहे की त्यांनी मंत्रीपद भूषवावं मंत्रीपद त्यांना मिळावं व्यक्तिगत म्हणणार प्रशांत ठाकूर आणि माझी ती इच्छा नाही आमचं म्हणणं आहे मागून काय घ्यायचं नाही जे सरकारला वाटेल आम्हाला जिल्हाध्यक्षपद मिळेल आम्हाला अपेक्षा नव्हती नव्यानं आल्या आल्या एक महिनाभराच्या आत दोन महिन्याच्या आत आम्हाला जिल्हाध्यक्ष दिलं एक महापालिका निवडणूक झाली आणि ती अठ्ठ्याहत्तरपैकी एक्कावन्न सीट एकट्या भाजपने एकट्याच्या जीवावर आमचा मित्रपक्ष शिवसेना बाजूला असतानासुद्धा आम्ही ते एक्कावन्न सीट जिंकल्या त्याच्यानंतर आणखीन पाच जे विरोधी पक्षाकडं काँग्रेसकडे निवडून आले होते राष्ट्रवादी निवडून आले होते ते आणखीन सदस्य किंवा त्यांचे मिस्टर्स हे आमच्या पक्षात आले म्हणजे एकावन्न पाच छप्पन्न झाले ऑप्शनला आले ते आमचे वेगळे म्हणजे अशा अर्थीनं दोन तृतांशपेक्षाही जास्त हे आमचे सदस्य झालेले आहेत इतकं हे झालं ताबडतोब पक्षाला माहीत झालं चांगलं प्रशांत ठाकूर काम करतात रामशेद ठाकूर काम करतात आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला शिडकोचं चेअरमनशिप हे बक्षीस दिलं इथं काम करण्याकरता मोठा स्कोप आहे आणि त्याच्यामुळं मंत्रिपदाकडं लक्ष लावत काही करत नाही आहे भदरात आपले आहे आमदारकीचं काम जिल्हाध्यक्षाचं काम आणि शिडकोचं चेअरमनशिप तिथूनही या प्रकल्पग्रस्तांकरता गोरगरिबांना घरं देण्याकरता या बाकीच्या अशा नव्या मुंबई करता नवी मुंबई आता जे आहे मुंबईपेक्षा मोठे होणार त्याचं का कार्यक्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ मोठं आहे पुन्हा विकासाला चांगली जागा आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच एक गोष्ट अशी आहे की ह्या पदावर आम्ही समाधानी आहोत मला वाटते दिलं मंत्रिपद नाही दिलं त्याच्याबद्दल एक टक्काही आम्हाला काय वाटणार नाही पण हे आहे बिलेलं काम आहे ह्याचं सोनं करून दाखवण्याचं काम प्रशांत ठाकूर नक्की करतील आणि त्या दृष्टीनं पुढच्या पुढं बघू आता सध्या मला त्याचा विचार करायची गरज वाटत नाही कामं करायची आहेत जनतेची सेवा करायची आहे मंत्रिपद हवंच असा त्यांचा कुठलाही उद्देश नाही आहे पण यावर नेमकं आता जर पाहायला गेलं तर येणारं सरकार पनवेलच्या दृष्टिकोनातून जी कामं त्यांनी या ठिकाणी केली आहेत आणि ती महाराष्ट्र करण्यासाठी कदाचित सरकार त्यांना संधीही देऊ शकेल पण शेट पुन्हा एकदा नवा प्रश्नकर्त्र आहे तो म्हणजे सेना भाजप युती आहे युती झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पण पन पनवेलमध्ये युती झाल्याचं काही पाहायला मिळत नाही कारण तिकडे जर पाहायला गेलं तर तुमचे बबन पाटील यांनी शिवसेनेच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडलेली आहे अपक्ष लढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे काय सांगाल कसं पाहताय आता तुम्ही आपण जर बघत असाल तर आमच्याकडं आता हे बघा आम्ही ह्या ह्याच निवडणुकीवरचा एकशाशी विधानसभा मतदारसंघ भाजपा शिवसेना रिपाई अर्बर शिवसंग्राम रासप म्हणजे क्रांती महाचे लोकप्रिय उमेदवार प्रशांत ठाकूर कमळ हे आम्ही आता तुम्हाला काय केलं आहे हे छापलेलं आहे अशाच रीतं प्रत्येक पोस्टर आम्ही जे काढलेलं आहे किंवा केलं आहे त्याच्यावरती शिवसेना आणि बाकीचा हे दिलेलं आहे ही युती इथं पनवेलमध्ये आहेच म्हणजे भाजपा सेना शिवसेना रिपाय रासप आणि शिवसंग्राम वगैरे यांची युती आहेच बबन पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांना शिवसेनेनं काय ए बी फार्म दिलेला नाही याच्यावरून तुम्हाला कळेल की एखादा उमेदवार जर स्वतःच्या मनानं उभा राहिला तर ती पक्षाची भूमिका नाही आमची युती आहे आणि ती राहणार आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे आणि त्यांचे सर्व सहकारी हे जिथपर्यंत युती आहे म्हणतात तिथपर्यंत इथं जर कुणी अपक्ष उभं राहिला आमचा त्याला नाहीलाज आहे त्यामुळे युती नाही असं तुम्ही म्हणू नका पनवेलमध्ये युती आहे आणि अपक्ष उमेदवाराचा विशेष काय परिणाम होणार नाही नाही पण तिकडे उरणमध्ये जर पाहायला गेलं तर उरणमध्ये भाजपचेच महेश बालदी यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे मात्र त्यांच्या प्रत्येक बॅनरमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत नितीन गडकरी साहेब आहेत रामशेठ ठाकूर साहेब आहेत प्रशांत ठाकूर साहेब आहेत ह्याच्याकडे लोकांनी नेमकं कसं पाहावं मग नाही एक गोष्ट अशी आहे की काल तर फक्त नुसतं उमेदवारी म्हणजे स्कुटीने झालेली आहे उमेदवारी मागं घ्यायचं अजून उद्याचा दिवस आहे म्हणजे आज आणि उद्या घ्यायचं आहे तोपर्यंत काही होऊ शकेल बरेच आता तुम्ही तुमच्याच व्हीवरती सगळे आमच्याकडे बघतो आहे तिथं म्हटलं आहे का बंडखोरांना उमेदवारी मागं घेण्याकरता मान्य मुख्यमंत्री त्यांचे सहकारी शिवसेना प्रमुख सर्वजण काही करतात प्रयत्न करतायत तर त्याच्यामुळं मला वाटते प पनवेलचे बमन पाटील काय किंवा तिकडचे उरण अपक्ष उमेदवार काय राहणारे असतील तर ते सुद्धा मागे घेऊ शकतील आम्ही अजून आशावाद आहोत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर माननीय दसरं खुद्द रामशेठ ठाकूर आपल्यासोबत होते आणि त्यांनी दाखवून सांगितलेलं आहे एकूणच की याबाबत अद्याप देखील विचार सुरू आहे कदाचित तिथला जो उमेदवारी अर्ज महेश बाल यांनी भरलेला आहे पनवेलमध्ये शिवसेनेचे बबन दादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते नक्कीच मागे घेतले जातील आणि पुन्हा एकदा शिवसेना उरणमध्ये आणि भाजपमध्ये कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि एकूणच महत्त्वाची बाब त्यांनी सांगितलेली आहे की पुन्हा एकदा हॅट्रिक होणार आणि टॉप फायव्हमधल्या जास्त मला अधिकाऱ्यांना निवडून येणाऱ्या आमदारांमध्ये प्रशांत ठाकूर हे नक्कीच असतील असा विश्वास त्यांनी एकूणच सकाळ माध्यम समूहाचं साम टी व्हीचं व्यासपीठ असेल सरकारनामाचं व्यासपीठ असेल आणि सकाळचं व्यासपीठच्या तर या बुम्सवर बोलताना कॅमेऱ्यासमोर त्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि आमच्या देखील सकाळ माध्यम समूहाकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत एकूणच रामशेह ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढे एकदा नव्या शहरामध्ये एका वेगळ्या व्यक्तिमत्वसोबत आपण चर्चा करणार तुर्तास इथेच थांबतोय धन्यवाद सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं व्यासपीठ इन्वज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा